बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. शासन आपल्या दारी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी झाला. आत्ता 27 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येण्यासाठी पक्षीय पातळीवर नियोजन सुरू आहे. त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यासाठी 78.99 कोटी रुपयांचा निधी आणून अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं. खासदार धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेवरील निवडीला 1 वर्ष पूर्ण झालंय. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरातील संसदीय कारकिर्दीचा आढावा त्यांनी आज पत्रकार परिषदेत घेतला. गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या रूपानं राज्यात स्थगिती सरकार सत्तेवर होतं. प्रत्येक विकास कामाला महाविकास आघाडी सरकारनं स्थगिती देऊन राज्याच्या प्रगतीमध्ये खोडा घातला असं खासदार महाडिक म्हणाले. पण गेल्या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकारमुळं एक गतिमान सरकार सत्तेवर आलंय. गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळालाय. गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यासाठी 78.99 कोटी रुपयांचा निधी आणून अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये विशेष प्रयत्न करून माननीय फडणवीस साहेब आणि माननीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं जी प्रलंबित होती ज्यांना स्थगिती मिळाली होती सगळी कामं आता पुन्हा नव्यानं मंजूर करून आणलेली आहेत. आणि या सगळ्या कामांचं आढावा जर घ्यायचं झालं तर महापालिका क्षेत्रातील नगरोत्थान म्हणून नागरी वस्ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अर्थसंकल्पातून बजेट आणि 25-15 असे सगळे मिळून 78.99 कोटी रुपये या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकास कामासाठी मी आणू शकलो याचा मला खूप खूप अभिमान वाटतो. येत्या काही दिवसात महापालिका निवडणुका जाहीर होतील. तत्पूर्वी कोल्हापूर शहरातील 81 प्रभागातील नागरिकांनी आपापल्या प्रभागातील प्राधान्यानं करण्याची विकास कामं आणि प्रलंबित नागरी सोयी सुविधांची यादी पक्षाच्या नागापार कार्यालयात किंवा आपल्या ताराराणी चौकातील कार्यालयात आणून द्यावी. नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक विकास कामं केली जातील असंही त्यांनी सांगितलं. शासन आपल्या दारी हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात सुरू झालाय. आता 27 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात आणखी एक पक्षीय कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा धमाका उडेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं. शिवाय ठाकरे गटातील काही पदाधिकारी सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा कोल्हापूर दौरा नियोजित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि तो जर दौरा निश्चित झाला तर मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक प्रमुख पदाधिकारी जे दुसऱ्या पक्षामध्ये सध्या कार्यरत आहेत काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील शिवसेनेमध्ये असतील ठाकरे सेनेमध्ये असतील हे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. तर या सगळ्या लोकांचा प्रवेशसुद्धा आपण त्यानिमित्तानं करणार आहे. देशातील लोकसभा निवडणुका पुन्हा एकदा जिंकण्यासाठी भाजपनं युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी किमान 45 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट आहे. पक्ष आता सर्वे नव्हे तर ऍक्शन मोडवर आहे. पक्षानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यामुळे पक्ष देईल तो उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये प्रचंड आहे. या मतदारसंघामध्ये भविष्यात शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार खासदार म्हणून निवडून येतील याची मला खात्री आहे. उमेदवारी बाबतीत कुठल्याही चर्चा अजून अस्तित्वात नाही आहेत. पक्षानं जो काही निर्णय घ्यायचा तो घेतल्यानंतर शिवसेनेला गेले तर शिवसेनेचा प्रचार करायचा, भाजपकडे गेले तर भाजपचा प्रचार करायचा, आम्हाला उभं राहा म्हटले तर आम्ही उभारणार, मंडलिक साहेबांचा प्रचार करा म्हटलं त्यांचा प्रचार करणार, जो काय वरिष्ठ पातळीवरून आदेश येईल. कारण आमचा सन्मान आता त्यांनी केलेला आहे, आम्हाला योग्य अशी संधी राज्यसभेच्या माध्यमातून दिलेली आहे. पक्षानं राज्यसभेवर नियुक्ती करून आपल्याला खूप मोठा सन्मान दिलाय, त्यामुळे सध्या तरी आपण लोकसभेच्या उमेदवारीचा विचार करत नाही. गेल्याच आठवड्यात कोल्हापूर शहरात झालेल्या दंगलीबद्दल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत आहे असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम उपस्थित होते.